निलंबन हे फक्त माझं त्या अधिवेशनापुरतंच, जर या निर्णयाचा विचार केला सर्वोच्च न्यायालयाचा, तर त्या अधिवेशनापुरतंच जर होणार असेल तर खरोखर सदस्यांमध्ये डिसिप्लिन शिस्त राहील का? कारण सध्याचं आपण ज्या अधिवेशनांमधलं वातावरण पाहतो, ते वातावरण पाहिलं तर हा प्रश्न नक्की उपस्थित होतो. अमोल मिटकरीजी, हा कोणत्या पक्षाच्या नेत्यासाठी प्रश्न नाहीये, तर हा एका विधिमंडळाच्या सदस्यासाठी प्रश्न आहे. अगदी अगदी मान्य आहे. मला थोडं फक्त विस्तृत एक दोन सेकंदाचा वेळ तुमच्याकडून हवा आहे. मगाशी जे काही मुद्दे आले, विशेषतः महाजन साहेबांच्या माध्यमातून की राज्यपाल काही कोणत्या पक्षाचे आहेत, त्याला थोडं त्याचं विस्तृत मला हे करायचं आहे की ज्यावेळी भास्कर जाधव तिथे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान होते, त्यावेळी त्यांना ते अधिकार होते जे पूर्णवेळ अध्यक्षांचे अधिकार असतात, आणि ज्यावेळी 12 आमदारांनी तिथे गैरवर्तणूक केली त्यावेळी त्यांनी त्यांचं निलंबन केलं. हा तालिका अध्यक्षांच्या अखत्यारीतला मुद्दा आहे. आता यांचं निलंबन घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर हा राज्यपालाला नसतो. पण ज्या आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्या आमदारांनी सभागृहाची लेखी माफी मागितली पाहिजे, आणि जर तशी ती माफी त्यांनी मागितली तरच सभागृह ठराव घेऊन निलंबन मागे घेऊ शकतो. पण 12 च्या 12 आमदारांनी तसा कुठं लेखी ठराव दिला असेल असं मला वाटत नाही. माफीनामा मागण्याचा भाजपचा कधी प्रश्नच येत नाही, कारण भाजपच्या प्रत्येक अहंकारामध्ये, प्रत्येक आमदारांमध्ये कुठून कुठून अहंकार भरलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितली नाही, त्यांनी माफी मागितली नाही तर सभागृहात ठराव घेऊन तो निलंबन मागे घेता आला नाही. आता राहिला प्रश्न राज्यपालांचा, तर राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती 74व्या कलमाखाली प्रधानमंत्री पंतप्रधानांच्या सल्ल्याने करत असतात. राज्यपाल हे राज्याचं घटनात्मक प्रमुख पद आहे, पण राज्यपालांना आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा अधिकार नसतो. हा संपूर्ण अधिकार फक्त सभागृहाला असतो. आता जे एका अधिवेशनापुरतं निलंबनाचा जो प्रस्ताव आज कोर्टाने सांगितलेला आहे की यामधून सर्वच आमदारांनी बोध घ्यावा, या चर्चेला तुम्ही राजकीय चर्चा म्हणून पाहू नये कृपा करून. मात्र जे निलंबन झालं होतं त्यामध्ये गैरवर्तणूक जी 12 आमदारांची होती, आणि नंतर मग खापर महाविकास आघाडी सरकारला चपराक द्यायची, फोडायचं, त्याच्यात अहंकार भरलेला, अशा पद्धतीच्या वल्गना करून आम्हाला फार मोठा न्याय मिळाला आणि आम्ही फार जिंकलो अशा उन्मादात कोणीही आमदारांनी राहू नये. यातून शिकण्यासारखं आहे. मात्र सभागृहाला सुद्धा एक आदर असतो, सभागृहाचा सुद्धा एक सन्मान असतो. राजदंड पळविणे किंवा सभागृहाचा अवमान करणे असं जर कुठला सदस्य करत असेल तर त्याचं निलंबन हे झालंच पाहिजे, नवे कारवाई पण झाली पाहिजे, नवे तुरुंगवास पण झाला पाहिजे अशा मताचा मी आहे. पण आजचा आलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या निर्णयाचा सन्मान ठेवतो. गिरीश महाजनजी, त्यांचा मुद्दा एक आहे जो मला वाटतं की तुम्हाला विचारला पाहिजे की लेखी माफी मागून जर प्रश्न सुटला असता तर मग न्यायालयापर्यंत जाण्याची नेमकी आवश्यकता होती? नाही बघा, आतापर्यंत काही या सभागृहाच्या प्रथा परंपरा आहेत आणि नियमही आहेत. आता तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन जर तुम्ही काही बोलायला लागलात तर मग त्याला काही अर्थ नाही. आता अमोलजी म्हणतायत, आता या आधी पण तुमच्या पक्षाच्या लोकांना निलंबन झालेलं आहे, निलंबित केलं गेलेलं आहे. तुम्ही किती वेळा लेखी माफी मागून दिली? तुम्ही केव्हा सभागृहामध्ये माफी मागितली? मग तुमचं निलंबन मागे झालं? ही सगळी एक चालत आलेली परंपरा आहे, पद्धत आहे, ठीक आहे. माझं नाही 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 तुम्ही नाही नाही माझं ऐकू का ना. तुम्ही आता नवीन नियम करताय की त्यांनी लेखी माफी मागितली असती, त्यांनी माफी मागितली असती तर मग मागे केलं असतं. आजपर्यंत असं झालंय का? आजपर्यंत असं झालंय का? असं झालंय का? निलंबन झालं, त्यांनी सभागृहात लेखी माफी मागितली तर सभागृह ठराव करून निलंबन मागे घेऊ शकतं की नाही? तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, सभागृहाचे जुने सदस्य आहात. हा तर मुद्दा अशी कुठलीही पद्धत नाहीये. अशी मटकरीजी, आपण आता मला आपल्याला 5 वर्ष झालेत, मला 30 वर्ष झालेत, मला 30 वर्ष सभागृहात झालेले आहेत. इथे देशपांडे साहेब आहेत, इथे देशमुख साहेब आमचे आहेत, किरणजी आहेत, अभयजी आहेत, यांनाही विचारा आपण. हे कामकाज बघतात विधानसभेचं असं असतं का? तुमचं निलंबन झालं, लगेच माफी मागितली, चला येऊन जा सभागृहात, असं झालंय का? असं होत नाही. हे खरं म्हणजे आता काय झालेलं आहे, सध्याचं राजकारण इतकं आता सध्या सुडाचं झालेलं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला कोर्टाने सांगितलं होतं की विधानसभेमध्ये जाऊन अध्यक्षांनी याचा निर्णय करावा. तुम्ही जर हा योग्य निर्णय केला असता तर अशी वेळ आलीच नसती, पण तुम्ही तो निर्णय केला नाही, म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, गिरीशजी तो तुम्ही मान्य करत नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरती आहोत, तुम्हाला जे पटेल ते करा, सत्ताधारी आहात. गिरीशजी, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला फक्त आठवण करून देते की माफी मागायची की नाही हा सर्वस्वी त्या सदस्याचा अधिकार आहे, त्याचं डिस्क्रिशन आहे. त्यांनी ठरवायचं की आपल्याला माफी मागायची की आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचंय. पण जो मुद्दा होता की माफी मागून प्रश्न सुटला असता का, आणि तोच अमोल मिटकरींनी तुम्हाला विचारला आणि तुम्ही म्हणालात नाही असं काही होणार नाही, तर मी तुम्हाला आठवण एवढीच करून देते की काही दिवसांपूर्वी जेव्हा लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा राज्यसभेच्या 12 सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांनी आधीच्या अधिवेशनामध्ये केलेल्या त्यांच्या कृतीबद्दल.
त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की जर माफी मागितली त्यांनी लेखी तर ते निलंबन मागे घेतलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटला होता की जर तुम्ही माफी मागितली असती तर निलंबन मागे घेतलं जाऊ शकलं असतं, कदाचित न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळच आली नसती. इथे विधानसभेच्या अध्यक्षांनी असं काही विचारलेलं नाही आणि आम्ही केलेलं आहे काही चुकीचं केलेलं आहे आम्हाला अजूनही असं वाटत नाही. कारण माननीय देवेंद्रजी ज्या ओबीसीच्या प्रश्नावर त्या ठिकाणी उभे होते बोलायला, त्यांना बोलूच द्यायचं नाही. आपल्याला अधिकार आहेत याचा अर्थ ते असे इतके त्याची मर्यादाच ओलांडू नका ना. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा बोलू देणार नाही, सगळं तुम्ही आवाजी मतदाराने सगळे विषय तुम्ही पारित कराल. साहजिक आहे आम्ही जनतेच्या प्रश्नाने त्या ठिकाणी आहोत. मराठा आरक्षणाची तुम्ही तशीच वाट लावून टाकली त्यात बोलू दिलं नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला बोलू देत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू देत नाही. मग साहजिक आहे सदस्यांचा संताप अनावर होईल पण त्यालाही मर्यादा आहेत, मी हे मान्य करतो. परंतु तुम्ही म्हणाल की आता तुम्ही या विषयावर का बोलले, माफी मागा. पण आता अध्यक्षांनी जर असं किंवा आमच्याकडे तर या सभागृहामध्ये अशी पथा परंपरा मला कधी आठवत नाही की सस्पेंड केल्यावर माफी मागा आणि लगेच त्यांना रिइन्स्टिट करून घ्या. मला वाटतं प्रदीर्घ अनुभव आहे अभय देशपांडेंकडे या सगळ्या प्रक्रियांचा. अभयजी, असं कधी होत नाही की माफी मागितली आणि प्रकरण संपलं म्हणून? नाही, साधारणतः असं होतं की निलंबन झाल्यानंतर बीएससीचे म्हणजे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अनेकदा चर्चा होतात, त्याच्यातून मार्ग काढला जातो आणि निलंबन मागे घेतलं जातं. परंतु अलीकडच्या काळामधला हा जो एक म्हणजे लढा जो होता, वैचारिक लढा होता, तो आता गुद्दागुद्दीवर आलेला आहे आणि जो संघर्ष तो इतका तीव्र झाला आहे की आता संवादाचा जागा फार कमी झाल्या आहेत, त्यामुळे इतक्या टोकाला मतभेद जात आहेत. मला वाटतं की न्यायालयाच्या निर्णयाकडे विधिमंडळ म्हणून एकत्रितपणे बघायला पाहिजे. विधिमंडळाचे अधिकार संकुचित होणं कितपत योग्य आहे, जे पुढच्या काळामध्ये त्याचे काय परिणाम होणार आहेत. न्यायालयाने आज जरी एक अधिवेशनाचं म्हटलं असलं तरी ते हा अधिकार विधिमंडळाने विवेकाने वापरावा. मला वाटतं की हा ही बाब त्याच्यामध्ये अधिरेखित केलेली आहे न्यायालयाने. आता ही मर्यादा घालणं योग्य आहे का नाही त्याचा आता रिव्ह्यू पिटिशन तो कायदेशीर लढा सुरू राहील. कारण सगळे गोंधळ घातला की फक्त एक अधिवेशन तो कसाही असला तरी असं कसं चालेल. आणि न्यायालयाने जे शब्द वापरले आहेत, वाक्य वापरली आहेत त्याच्यामध्ये की हे एक वर्षासाठीचं सस्पेन्शन हे कायमचं अपात्र ठरवण्यापेक्षाही वाईट आहे. म्हणजे एखादा गुन्हा कायमचं अपात्र ठरवायला तर चालेल, अशाच पद्धतीचं असेल तर चालेल का? त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी याच्यावर विवेकाने निर्णय होणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचदा वेळेस आपण ज्यावेळेस विवेक वापरत नाही त्यावेळेस न्यायालयाचा हस्तक्षेप करायला आपण संधी देत असतो. आज राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात सर्वोच्च उच्च न्यायालयाने जे सांगितलं की तुम्ही निर्णय वेळेत घेतला पाहिजे, परंतु तुम्हाला निर्देश देणं योग्य वाटत नाही म्हणून आम्ही हा निर्देश देत नाही आहोत. तसंच सर्वोच्च न्यायालयाने आधी तुम्हाला विधानसभा अध्यक्षांकडे जायला सांगितलं होतं, त्याच्यावर निर्णय झाला नाही म्हणून हस्तक्षेप केला. कदाचित उद्या नियुक्त्याच्या संदर्भातही सर्वोच्च न्यायालय काही गाईडलाईन्स ठरवून देईल. म्हणून मला वाटतं की आपले स्वयं अधिकार जे आहेत विवेकाने वापरले तर असे संघर्षाचे क्षण किंवा प्रसंग कमी होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.